हेलो फ्रेंड्स, आई एम सुदकेर सर। टुडे आई एम गोइंग टू टीच यू यूज TOO2-TO2। मित्रांनो, आज आपण यूज TOO2-2 या पाठाचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग पाहूया, उदाहरण बघूया। मित्रांनो, रोही इज सो टायर्ड दॅट सी कॅन नॉट वर्क। मित्रांनो बघा कसं करायचं। प्रथम सो किंवा व्हेरीपर्यंतचा भाग लिहून घ्यायचा आहे। आपण लिहून घेतो आहे रोही इज सो किंवा व्हेरी काढायचं आहे, त्या जाग्यामध्ये TOO2 घ्यायचं आहे तुम्हाला। परत दॅट नंतरपर्यंतचा भाग लिहून घ्यायचा आहे। आपण लिहून घेतो टायर्ड, दॅट काढायचं आहे आणि त्या जाग्यामध्ये TOO2 घ्यायचं आहे। दॅट नंतर आलेलं सर्वनाम, त्याच्यानंतर नकारार्थी सहकारी क्रियापद काढून टाकायचं आहे। आपण ते काढून टाकतो आहे आणि राहिलेला भाग लिहितो आहे वर्क। मग उत्तर झालं रोही इज टू टायर्ड टू वर्क। दुसरं उदाहरण बघूया मित्रांनो, ही इज सो फॅट दॅट ही कॅन नॉट वॉक। प्रथम सो किंवा व्हेरीपर्यंतचा भाग लिहून घ्यायचा आहे। आपण लिहून घेतो ही इज सो किंवा व्हेरी काढायचं आहे आणि त्या जाग्यामध्ये TOO2 घ्यायचं आहे। परत दॅटपर्यंतचा भाग लिहून घ्यायचा आहे। आपण लिहून घेतो फॅट, दॅट काढायचं आहे आणि TOO2 घ्यायचं आहे। त्याचे दॅटच्या नंतर आलेलं सर्वनाम, नकारार्थी सहकारी क्रियापद काढून टाकायचं आहे, राहिलेला भाग लिहायचा आहे। लिहितो आहे आपण वॉक। म्हणून उत्तर झालं ही इज टू फॅट टू वॉक। पुढचं उदाहरण बघूया मित्रांनो, द लाईट इज सो डीम दॅट आय कॅन नॉट रीड इझिली। मित्रांनो हे जरा वेगळ्या प्रकारचं उदाहरण आहे। कर्त्याला जर सर्वनाम मॅच होत नसेल कसं करायचं बघा। प्रथम सो किंवा व्हेरीपर्यंतचा भाग लिहून घ्यायचा आहे। आपण लिहून घेतो द लाईट इज, सो किंवा व्हेरी काढायचं आहे त्या जाग्यामध्ये TOO2 घ्यायचं आहे। परत दॅटपर्यंतचा भाग लिहून घ्यायचा आहे, डिम लिहून घेतो आहे, दॅट काढायचं आहे। त्याच्यानंतरनं दॅटनंतरनं आय, म्हणजे कर्त्याला मॅच होत नाही म्हणून तेही काढायचं आहे तुम्हाला, कॅन नॉट काढायचं आहे। मग मॅच जर होत नसेल तर डीम नंतरनं फॉर घ्यायचं आहे तुम्हाला आणि आयची द्वितीया या ठिकाणी तुम्हाला घ्यायची आहे। आपण लिहून घेतो आहे मी, त्याच्यानंतरनं टू घ्यायचं आहे, त्याच्यानंतर रीड इझिली आहे तसं लिहायचं आहे। नेम बघूया मित्रांनो, वाक्यामध्ये TOO2-TO2 वापरत असताना। नेम नंबर एक, प्रथम सो किंवा व्हेरीपर्यंतचा भाग घ्यावा। नेम नंबर दोन, सो किंवा व्हेरीच्या ऐवजी TOO2 घ्यावे। नेम नंबर तीन, त्यापुढे दॅटपर्यंतचा भाग घ्यावा। नेम नंबर चार, त्यानंतर दॅटच्या ऐवजी TOO2 घ्यावे। पुढचा नेम, त्यानंतर दॅटच्या नंतर आलेले सर्वनाम नकारार्थी सहकारी क्रियापद काढून टाकावे। पुढचा नियम, शेवटी वाक्यातील राहिलेला भाग घ्यावा। टिप बघा मित्रांनो, वाक्याच्या सुरुवातीला कर्ता व दॅटनंतरचे आलेले सर्वनाम यांच्यामध्ये जर संदर्भ लागत नसेल अशा वेळी विशेषणानंतर फॉरने कर्त्याची द्वितीया घ्यावी। खालील वर्कशॉप पूर्ण करा। क्वेश्चन बघा, यूज TOO2-TO2। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। प्लीज सबस्क्राइब माय चॅनल अँड प्रेस द बेल आयकॉन।